नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे विकास. पूर्ण रोड खाली आहे मित्रांनो, लॉकडाऊन निर्जंतुकीकरण कक्ष बनवण्यात येत आहे. हे HDFC ATM आहे मित्रांनो, तर आपल्याला पैसे काढायचे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण टॅबलेट घेतलंय मेडिकलमधून, तर आपण परत आता रूमकडे जाऊ आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे विकास. तुम्ही बघत आहात नॅचरल ओर मॅन मेडिसिनल ब्लॉग. तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, तर जवळपास 2 महिने होत आहे लॉकडाऊन चालू आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे मला थोडं काही आता जीवनावश्यक वस्तूची आवश्यकता पडली आहे, तर मी बाहेर चाललो आणि हाच थोडासा वेळ आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे लॉकडाऊन असल्यामुळे, कारण की आपले जे यूट्यूबरचे व्हिडिओ असते आउटडोअरचे असते, इनडोअरचे नसतेच कधीच. 1-2 व्हिडिओ मी बनवला आहे इनडोअरचे, तसंच थोडंसं आपण आउटडोअर बघू आजचा थोडंसं व्ह्यू. आणि मला थोडं मेडिकलला जायचं आहे आणि थोडा भाजीपाला पण घ्यायचा आहे. आणि आता जो पुण्याचा जो टायमिंग आहे भाजीपाल्याचा, अत्यावश्यक वस्तूचा, तो गेला आहे. थोडा भाजीपाला इकडं शेत आहे, त्या शेतामध्ये जाऊन थोडंसं घेऊ आपण काहीतरी मटेरियल, आलू वांगे जे असेल ते, भाजीपाला मेथी वगैरे घ्यायचे आपल्याला, सांबार. ठीक आहे, तर बघू आपण आजचा थोडंसा हा आपला ब्लॉग, छोटासा ब्लॉग राहणार आहे 5-10 मिनटाचा. तर बघू आपण तिथला व्ह्यू कसा येतं. आणि लॉकडाऊनमध्ये मित्रांनो असं काही मी तुम्हाला विशेष काही व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न नाही करणार सहज, कारण की माझ्या यूट्यूबसाठी कन्सिस्टंटी राहण्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड करता. जसं आपला व्हिडिओ अगोदर कन्सिस्टन्सी होती, तर आपण हप्त्याला दोन व्हिडिओ अपलोड करायचे यूट्यूबला. पण आत्ता लॉकडाऊन असल्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती आहे, यूट्यूब सेंटरला पण माहिती आहे, लॉकडाऊन असल्यामुळे जे ब्लॉगर आहे तर ते रेग्युलरली नाही टाकू शकत ब्लॉग, तर त्यांना माहिती आहे. तरी पण आपण कन्सिस्टन्सी, आता माझा जवळपास मागचा व्हिडिओ टाकून जवळपास 15 दिवस होऊन राहिला, आता मला तरी टाकायला पाहिजे. ठीक आहे, तर बघू मित्रांनो थोडंसा आजचा इनडोअरचा व्हिडिओ. ठीक आहे, तर तुम्ही मित्रांनो आपल्या ब्लॉगवर कंटिन्यू बनून राहा. ठीक आहे, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला तर नक्कीच आपल्या ब्लॉगला एक लाईक करा मित्रांनो. तर चला तर मित्रांनो भेटू आपण काही मिनटांमध्ये. तर मित्रांनो मी आता आउटडोअरमध्ये आलो, तुम्ही बघत आहात. तुम्हाला बऱ्याच लोकांना वाटत असेल हे खेड्यावाडीच वाटत आहे, सेम वाटते का नाही. दोन्ही बाजूला शेती आहे माझ्यावाल्या, पाठीमागं पुढं पण शेती आहे आणि बऱ्याच बिल्डिंग वगैरे दिसत आहेत तसं. आणि कमी प्रमाणामध्ये तुम्हाला बिल्डिंग दिसेल, शक्यतो छोटे छोटे घर दिसेल. आणि हे मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये पडतात, जसं IT पार्कमध्येच आहे पूर्ण. छोटंसं गाव आहे मारुंजी म्हणून, तसं लागलेलं आहे तसे. तर असं हे बघा शेत आहे मस्त. दोन्ही बाजूला बघा मस्त छान दिसते शेत आहे हे. आणि इकडं मित्रांनो प्लॉट आहे, काही काही लोकांचे इकडं असे प्लॉट बांधलेले असतात. घेतला का काय आहे का नाही. हा हो का,
तर मित्रांनो हे शेत आहे तर इथं आम्ही थोडंसं भाजीपाला घ्यायचं ठरलं होतं पण काही नाही म्हणते सध्या काहीच नाही का मग काय घ्यायला आलं तुम्ही काहीच नाही मग का घ्यायचं मग आता त्या दिवशी कुठून आणलं तर हे पण नाही का त्याला काय म्हणते भाजीपाला मेथी ठीक आहे चला तर मित्रांनो मी आता भाजीपाला घेतला आहे काही भाजीपाला भेटला नाही कारण की ते पण एक शेत आहे आणि त्यांनी पण सध्या कामं करत नसल्यामुळे त्यांचं पण सध्या उत्पादन थांबलं गेलं आहे थोडाफार भेटला घेतला रंजूसोबत होती सोबत नेलं होतं आता मी चाललो मेडिकलला ठीक आहे मित्रांनो काही टॅबलेट वगैरे मला घ्यायचं आहे ठीक आहे असं व्ह्यू आहे आणि सेम इथं खेड्यावाणीच वाटत असं तुम्हाला मागचा व्ह्यू बघून आहे का नाही आणि काही बिल्डिंगा वगैरे आणि जस्ट हे जे स्थळ आहे हिंजवडीन जवळच आहे मित्रांनो 2-3 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे म्हारुंजे गाव आणि जस्ट आय टी पार्कलाच लागलेलं आहे गाव आहे छोटंसं म्हारुंजे गाव आणि छान मस्त आहे प्रगती खूप छान झाली आहे गावाची सगळं काही सुविसुविधा आहे तुम्हाला इथे भेटेल जवळजवळच मित्रांनो माझ्याकडे मोटरसायकल आहे पण त्याच्यामध्ये पेट्रोल नसल्या कारणामुळे मी पैदलच चाललो आणि लॉकडाऊनमध्ये पैदलच फिरणं चांगलं राहील आपल्यासाठी बघू आता पूर्ण बंद आहे मित्रांनो लॉकडाऊनमध्ये तुम्ही बघू शकता आणि ह्या मित्रांनो ह्या रोड आहे मेन हा जो रोड बघत आहे ह्या मेन आहे हिंजवडीला जातो हिंजवडी रोड आहे आणि इकडं आपलं मारुंजीच आहे हे पण असं हे पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे तुम्हाला एक पण दूरदूरपर्यंत माणूस दिसणार नाही बघू शकतो ठीक आहे पूर्ण रोड खाली आहे मित्रांनो लॉकडाऊन असल्यामुळे ठीक आहे निर्जंती तर मित्रांनो इथं तुम्ही बघून राहिले हे निर्जंती करून कक्ष बनवण्यात येत आहे असं आहे इथं बनवता येत तर मित्रांनो असा हा आपला ब्लॉग राहणार मित्रांनो आणि तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आजच्या ब्लॉगला पण लाईक करा मित्रांनो असं तर मित्रांनो फक्त अत्यावश्यक सेवेचे वाहतूक चालू आहे जसं काही पाण्याचे टँकर वगैरे आणि भाजीपाला जीवनावश्यक वस्तूसाठीच वाहतूक चालू आहे मित्रांनो आणि इथे HDFC ATM आहे मित्रांनो तर आपल्याला पैसे काढायचे ठीक आहे अशा स्थितीमध्ये बाहेर येणं खूप रिस्कले आहे मित्रांनो कारण की पोलिसाची वगैरे इकडे गाड्या येणं चालू आहे बघू मेडिकल चालू आहे का तिथं मेडिकल चालू होतो का आहे ना तुम्ही बघत आहे मित्रांनो दूरदूरपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळं तुम्हाला एक पण माणूस निर्मनुष्य हे स्थान आहे मित्रांनो ठिकाण आहे एक पण तुम्हाला दिसणार नाही असं इथला व्ह्यू आहे मित्रांनो बघू शकता
तर मित्रांनो आपण टॅबलेट घेतले मेडिकल मधून तर आपण परत आता रूम कडे जाऊ आता आपले ठीक आहे मित्रांनो असं आपला छोटासा ब्लॉग आहे मेडिकल आहे मित्रांनो ठीक आहे पण नाही मित्रांनो बाहेर बघा सगळेजण आतमध्ये बसलेले आहे म्हणजे खरंच म्हणजे अत्यावश्यक वस्तूची गरज आहे तेच लोक बाहेर पडत आहे आपल्या घराच्या बाकी सगळे लोक आतमध्येच आहे आज ज्यांना खरंच वस्तूची गरज अत्यावश्यक तेच लोक इथे बाहेर पडू राहिले बघू शकता कोणीच नाही आता जवळपास 6:30 टायमिंग झाला आहे तरी पण एक पण लोक तुम्हाला दिसणार नाही इथे बघा हे पण एक हॉटेल आहे चांगलं हे सगळं हे पण चौक आहे चांगलं तुम्हाला कोणी दिसणार नाही इथे जवळपास बघा एका दुःखात तुम्हाला लोक दिसेल एक कोणी नाही ठीक आहे सध्या परिस्थिती खूप गंभीर आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे तुम्ही न्यूज वगैरे बघत असाल खूप आणि तुम्ही पण काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आईवडिलांची आपल्या कुटुंबियाची तुम्ही काळजी घ्या ठीक आहे फक्त जे काही गाड्या तुम्हाला दिसत आहेत ते अत्यावश्यक गाड्या आहे हे बी एक अत्यावश्यक गाडी आहे आणि हे पण एक गाडी अत्यावश्यक गाडी चालली आहे हॅलो मित्रांनो लाईन गेली का तर काय झालं मित्रांनो बघितलं जस्ट शूटिंग करायला आणि लाईन झाला आणि जस्ट लाईन आली मित्रांनो तुम्ही बघत आणि लाईन पण आली तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे काय वाटला तर नक्की मला कळवा मित्रांनो तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता ठीक आहे मित्रांनो तर हा आजचा असा ब्लॉग आहे जस्ट आता लाईन आली मी म्हटलं आता आपलं ब्लॉग होते का नाही कारण की एंडिंगचं मला शूट करायचं होतं कारण हेच सांगायचं होतं की तुम्ही पण नाही का स्वच्छ राहा हात धुवा मास्क यूज करा स्वतःची काळजी घ्या दुसऱ्याची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या आणि बाहेर जास्त पडू नका बाकी काही नाही मित्रांनो कोरोनाविषयी थोडंसं गंभीर घ्या कारण की आजकाल जास्तच नाही का वाढत चाललं आहे आणि शासनाला पण सहकार्य करा जेणेकरून त्यांना त्यांच्या कामामध्ये अडथळा येऊ नये ठीक आहे मित्रांनो बाकी काही नाही आणि जर का तुम्ही मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर का आजचा हा तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्कीच आपल्या ब्लॉगला एक थम्सअप झालंच पाहिजे एक लाईक झालं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो असा आपला हा आजचा हा ब्लॉग आहे जसं असं काही विशेष तुम्हाला मी दाखवण्याचा काही प्रयत्न केलाच नाही जस्ट मी मेडिकलला गेलो ATM गेलो आणि बाकी काही नाही इकडं तिकडे फिरला तुम्हाला थोडंसं मी व्ह्यू दाखवला बाकी काहीच नाही आउटडोअरचा फक्त एवढाच व्हिडिओ होता आता जो मी शूट करतो हे इनडोअरचा आहे आता आतमध्ये आपल्या रूमच्याच आतमध्ये हे काही सगळं काही चाललं आहे असेच आपले ब्लॉग बघत राहा मित्रांनो सपोर्ट करत चला आणि आशा करतो की तुम्हाला हा आजचा हा ब्लॉग आवडला असेल आणि आशा करतो की तुम्ही सगळे घरी सदृढ असाल तर मित्रांनो भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पुढे ठीक आहे आता मी काही परफेक्ट सांगू शकत नाही कारण लॉकडाऊन असल्यामुळे आता जसं काय जसं आपलं आता 15-20 दिवस व्हिडिओ लेटच झाला आहे आता ह्या 13-14 दिवस चालू आहे तर परत पण तरी पण मी नवीन ब्लॉग आणण्याचा प्रयत्न करतो आउटडोअर नाही ना त्यामुळे मला वेळ होता मी विचारच करत होतो नेमकं कोणता विषय घेऊन कारण की मी सर्चेबल टॉपिक हे करत असतो कारण की असंच म्हणजे लॉकडाऊनचे भरपूर काही व्हिडिओ लोकांनी टाकले आहे तर सर्चेबल भरपूर काही व्हिडिओ आहे म्हणा तरी पण मी टाकण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मित्रांनो आपण भेटू आता अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही रजा घेतो तुमच्या चला बाय बाय.